आपण आता एक प्रयोग बघितला, त्या प्रयोगात काय बघितलेलं, ते दोन्ही ठिकाणी चुंबकीय सुयांची जी दिशा होती ती करंटनुसार म्हणजे विद्युत वाहकानुसार बदलत होती. मग आता आपल्याला असं बघायचं असेल की करंट जर घड्याळाच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज जात असेल तर ती दिशा नेमकी कुठली, तर हे आपल्याला फक्त प्रयोगांवरून कळत नाही. मग हे कळण्यासाठी आपण एक नियम बघूयात. तो नियम काय आहे, तर उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, म्हणजे काय, राईट हँड थंब रूल. काय कन्सिडर करायचं आहे, उजवा हात आहे, उजव्या हातात तुम्ही एक कंडक्टर म्हणजे विद्युत वाहक पकडलाय. अंगठा हा कोणत्या दिशेला असणार आहे, ज्या दिशेने करंट म्हणजे विद्युत वाहक जातोय. तर ह्या परिस्थितीमध्ये दोन गोष्टी आपल्याला नियमानुसार कळतात. एक म्हणजे काय, तर अंगठ्याची दिशा जी आहे ती अंगठ्याची दिशा आपल्याला काय सांगते, की त्या दिशेने विद्युत धारा वर जाते. आणि या बोटांची दिशा कशी आहे, इथून इथे म्हणजे बाहेरून आत, ही दिशा काय सांगते, तर चुंबकीय क्षेत्राची दिशा काय आहे किंवा चुंबकीय बलरेषांची दिशा काय आहे तीही सांगते. फळावर एकदा फक्त दाखवते, अंगठा जर असा असेल तर ही कोणती दिशा झाली, विद्युत वाहकाची दिशा. आणि आपण बघितलं अंगठा असा होता आणि बोट कशी होती, या फळ्यावर दाखवताना ती आली डावीकडून उजवीकडे, म्हणजे ही कोणती झाली, तर विद्युत वाहकाची किंवा विद्युत धारेची विद्युत वाहकातून जाण्याची दिशा. आणि ही कुठली दिशा झाली, तर चुंबकीय बलरेषांची दिशा. आता ह्याच्याच उलट केलं आणि करंट म्हणजे विद्युत धारा ही खाली जात असेल, ही कुठे जात होती, वरच्या दिशेला जात होती, ती खालच्या दिशेला जात असेल, तर ही झाली विद्युत धारेची म्हणजे करंटची दिशा. आणि आपण कसं झालेलं, मग आता हात कसा आहे माझा, इकडून इकडे, म्हणजे ही बोटं अशी वळली आहेत, ही कुठली झाली, चुंबकीय बलरेषांची दिशा. उजव्या हाताचा नियम अगदी सोपा आहे, कुठला, आपण विद्युत वाहक जेव्हा हातात पकडणार आहोत त्या विद्युत वाहकामध्ये विद्युत धारेची दिशा वर असेल तर त्यानुसार चुंबकीय बलरेषांची दिशा बदलते, आणि जर तो खाली असेल तर त्यानुसार ती बदलते. आता फक्त इथे एक अडचण निर्माण होते, जेव्हा आपला विद्युत वाहक सरळ नसेल, आता हा जो आपण समजलेला कन्सिडर केला तो सरळ होता, पण जर सरळ नसेल तर काय करणार. समजा तुमचा विद्युत वाहक असा आहे, हा कुठला आहे, हा गोल आहे. मग हा जो विद्युत वाहक आहे ह्याचा ही हा भाग बघूयात आणि हा भाग बघूयात. हा जो विद्युत वाहक आपण खाली एका परिपथामध्ये जोडला, ज्या परिपथामधून करंट जातोय, विद्युत प्रवाह जातोय, त्यामध्ये असा जर करंट जात असेल इथून, तर मग या हा एक भाग आणि हा एक भाग असे दोन भाग आपण कन्सिडर केले. या भागातून असा करंट जाईल आणि या भागातून असा करंट जाईल, का उलटा जाईल, तर उलटा जाईल. मग आता आपण नियमानुसार एकदा बघूयात, असा आहे म्हणजे करंट करंट वर गेला, विद्युतधारा वर गेली म्हणजे चुंबकीय रेषा डावीकडून उजवीकडे. पण तेच जर तुम्ही इकडे बघितलं तर तुम्ही असं धरू शकता का, करंट इथून जातोय पण करंटची दिशा म्हणजे विद्युतधारेची दिशा खाली आहे, त्यामुळे ते असं होईल आणि मग बलरेषांची दिशा अशी होईल, इथेही बाहेरून आतमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलाही विद्युत वाहक कसा आहे ते बघता तर त्यानुसार नियमामध्ये थोडासा बदल होतो किंवा दिशांमध्ये थोडासा बदल होतो. तर जेव्हा उभा होता किंवा स्ट्रेट कंडक्टर म्हणजे स्थिर असा कंडक्टर म्हणजे विद्युत वाहक होता तेव्हा काही गोष्टी बदलल्या, आणि जेव्हा तो वाकवला आपण, आता हे कुठं दिसतं, तर फ्रीजच्या मागे तुमच्या ज्या तारा असतात त्या तारा कशा असतात, काही वेळा स्ट्रेट असतात, काही वेळा सरळ असतात, पण त्यानंतर वाकवल्या जातात. मग त्यावेळेस तिथे करंट कसा किंवा विद्युतधारा कशी जात असेल, तिथं चुंबकीय क्षेत्र कसं तयार होत असेल, ह्यासाठी ह्याचा विचार करा आणि तिकडे जाऊन तुम्ही मित्रमैत्रिणींशी किंवा शिक्षकांशी त्याची चर्चा करा.